विवाहितेवर बळजबरीनं अत्याचार करणाऱ्याला 10 वर्षाची शिक्षा. प्रमुख सत्र न्यायाधीशांचा निर्णय. 2015 पाटण गावात रंगपंचमीच्या दिवशी घडली होती घटना. आरोपी पीडितेचा नातेवाईक. रंग लावण्याच्या बहाण्याने घरात शिरून विवाहितेवर बळजबरीनं अत्याचार करणाऱ्या नात्यातील 29 वर्षीय आरोपीला 10 वर्षाची शिक्षा मिळाली आहे. प्रमुख सत्र न्यायाधीशांनी हा निर्णय दिला असून हिरामन उईके असं आरोपीचं नाव आहे. 3 वर्षानंतर या प्रकरणाचा निर्णय झाला असून चंद्रपूरच्या ज्योती तालुक्यातील पाटण या गावात 2015 ही घटना घडली होती. 6 मार्च 2015 देशभरात रंगपंचमीच्या दिवशी 70 रंगाची उधळण होत होती. चंद्रपूरच्या ज्योती तालुक्यातील पाटण गावात देखील रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. याचवेळी हिरामन उईके हा आरोपी एकटी असलेल्या विवाहित महिलेच्या घरात शिरला. यानंतर नात्यात येणाऱ्या आरोपीने रंग लावण्यासाठी आल्याचं सांगितल्याने महिला गाफील राहत रंग लावण्यास परवानगी दिली, पण आरोपीने ही संधी हेरून विवाहितेवर बळजबरी केली. या घटनेनंतर पीडितेने पाटण पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांनी तक्रारीची शहानिशा केली आणि मग आरोपीला बेड्या ठोकत गुन्हा नोंदवून न्यायालयात आरोपी विरोधात सबळ पुराव्यानिशी दोषारोप पत्र सादर केले. त्यानुसार प्रमुख सत्र न्यायाधीश डिग्रजकर यांनी साक्षीदार तपासून प्रत्यक्ष पुराव्याच्या आधारे गुन्हा सिद्ध करून हिरामन उईके या आरोपीला 10 वर्षाची शिक्षा ठोठावली. प्रवीण गोंगले, चंद्रपूर. 15 साली मी पोलीस स्टेशन पाटण येथे कर्तव्यावर असताना होळी सणाच्या दिवशी एका फिर्यादीच्या घरी तिचा दूरचा नातेवाईक असलेला आरोपी घरात शिरून त्याने होळीचे रंग लावण्याच्या बहाण्याने फिर्यादीवर अत्याचार केला. त्या घटनेचे गांभीर्य ओळखून आम्ही तात्काळ घटनास्थळ गाठले व तिथे आरोपीस अटक करून 376 अन्वय गुन्हा नोंद केला. आज रोजी त्या गुन्ह्यामध्ये आरोपीस 10 वर्ष शिक्षा मंजूर झालेली आहे.